पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहेत, त्यामुळे संपूर्ण देशात त्यांचा डंका वाजत आहे। त्यांचे हात आणखी मजबूत करण्यासाठी कर्नाटकातही भाजपला स्पष्ट बहुमत द्यावे असे आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी केले। कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगावची जबाबदारी सोलापूर शहर दक्षिणचे आमदार देशमुख यांच्याकडे दिली आहे। तेथील भाजपाचे अधिकृत उमेदवार अभय पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार देशमुख यांनी गेल्या 2 दिवसात विविध ठिकाणी प्रचार सभा आणि बैठका घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते। आमदार देशमुख यांनी अभय पाटील यांच्या प्रचारार्थ बाळगमट्टी, हुंसनटी, जयनगर, रामेश्वर नगर, येलूर येथे बैठका घेतल्या। आमदार देशमुख म्हणाले की काँग्रेसने 70 वर्षांच्या काळात जेवढा विकास केला नाही तेवढा विकास मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात केला आहे, त्यामुळे संपूर्ण देशात आज मोदी यांचा दबदबा आहे। मोदी यांनी सर्व घटकांसाठी अनेक विकास योजना राबवल्या आहेत, त्याचा फायदा देशातील कोट्यवधी लोकांना होत आहे। केवळ आणि केवळ विकास हेच ध्येय घेऊन नरेंद्र मोदी वाटचाल करत आहेत। दुसरीकडे भ्रष्टाचारी सर्व विरोधक एकत्र येत आहेत तर जनता हुशार आहे। आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कर्नाटकात भाजपच्या मागे उभे राहावे, तसेच दक्षिण बेळगाव मतदारसंघातून अभय पाटील यांना जनतेने निवडून द्यावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले। यावेळी मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।